नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल मध्ये। आजच्या व्हिडिओ मध्ये आज आपण इयत्ता 10वीचं गणित भाग मधील प्रकरण क्रमांक 3 ज्याचं नाव अंकगणित श्रेणी आहे, या प्रकरणातील सराव संच 3.4 मधील 6 नंबरचं उदाहरण आजच्या व्हिडिओ मध्ये आपण समजावून घेणार आहोत। त्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, या जगामध्ये सगळ्यात सोपा विषय म्हणजे तो म्हणजे गणित। उदाहरण समजावून घेऊया। 6 नंबर, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्रिकोणाकृती भूखंड वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। पहिल्या वेळी एक झाड लावलं, दुसऱ्या वेळी दोन झाडं लावली, तिसऱ्या वेळी तीन, याप्रमाणे 25 वेळी झाडे लावली गेली। तर एकूण किती झाडं लावली गेली असतील? अतिशय उदाहरण सोपं आहे। या उदाहरणाचा जो सारांश आहे, ठरल्याप्रमाणे जे वाक्य पहिलं आहे ते वाक्य जसं तसं लिहायचं। काय वाक्य होतं? जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्रिकोणाकृती भूखंडावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे। वृक्षारोपणाचा कार्यक्रमात पहिल्या वेळी एक झाड, दुसऱ्या वेळी दोन झाडे, तिसऱ्या वेळी तीन झाडे, याप्रमाणे झाडे लावली गेली। म्हणजे याचा अर्थ असा की पा, इथे एक झाड लावलं, भूखंड तुमची जमीन, भूखंड म्हणजे जमीन, जमीन ही त्रिकोणाकृती आहे, आकाराचा त्रिकोणाकृती आहे। म्हणून या कोपऱ्यामध्ये एक झाड लावलं, दुसऱ्या वेळी दोन झाडे, तीन, चार, याप्रमाणे झाडे लावली गेली। म्हणजे याचा अर्थ असा, एक, दोन, तीन, चार, टिंब टिंब ही क्रमिका आहे। ही जी क्रमिका आहे, ही क्रमिका आपल्या अंकगणित श्रेणी आहे दाखवायचं। म्हणून डी बरोबर 2 वजा 1, 3 वजा 2, 4 वजा 3, 1, दोन पदांमधला फरक हा प्रत्येक वेळेस स्थिर आला। म्हणून 1, 2, 3, 4 टिंब 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 ही अंकगणित श्रेणी आहे। आणि एक लक्षात घ्या, या संपूर्ण त्रिकोणाकृती भूखंडावरती 25 ओळी बसलेल्या आहेत। 25 ओळी आहेत म्हणजे एन बरोबर 25 असतील। म्हणजे ए बरोबर 1, डी बरोबर 1, एन बरोबर 25, एस 25 ची किंमत आपल्याला शोधायची। पाहूया, एस एन ची सूत्रामध्ये किंमत टाकू। अंकगणित श्रेणीतील एकूण पदांची बेरीज काढण्यासाठी सूत्र एस एन, एन छेद 2, 2a + n - 1 - 1 एस 25 बरोबर 25/2, 2 × 1 + 25 - 1 - d ची किंमत 1, 25/2 तसंच, 2 × 1 = 2 तसंच, 25 + 1 = 24, 24 × 1 = 24, 2 + 24 = 26, 25/2 या दोन्ही जर 26 ला भागलं तर 13 राहतात, 25 × 13 म्हणजे 325, एस 25 ची किंमत येते 325। म्हणजेच या त्रिकोणाकृती भूखंडावरती एकूण झाडे 325 लागली गेली असतील। नक्कीच उदाहरण तुम्हाला समजलं असेल, घाई होत असेल तर समोरच्या ज्या 3 बटणावर जाऊन तुम्ही व्हिडिओ स्लो करून पाहू शकता। आणि तुमच्या काही सूचना असतील त्या सूचनासुद्धा आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका। धन्यवाद।